नमस्कार, आपण आहोत अंधेरी पश्चिम येथील स्वप्नाशय मित्रमंडळ याचं मॉडेल टाऊन येथील गणपती उत्सव मंडळामध्ये. या गणेश उत्सव मंडळाचं यंदाचं 38वं वर्ष आहे. या मंडळाने नेहमीप्रमाणे सुंदर सुंदर देखावे करत असतात. यावेळी पर्यावरणाला पूरक असा हा देखावा इथे आपल्याला बघायला मिळेल. या देखावामध्ये प्लॅस्टिक बंदी, जलप्रदूषण, त्याचबरोबर रेन वॉटर हार्वेस्टिंग यासारखे देखावे इथे तुम्हाला पाहायला मिळतील. आणि ह्या देखाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे देखावे जे तुम्ही डोंगर बघताय ते संपूर्ण कागदी मटेरियलपासूनच तयार केलेलं आहे. आणि इव्हन हा जो बाप्पा आहे 10 फुटी गणपती हाही सुद्धा कागदाचाच गणपती आहे. याच मंडळाचे मार्गदर्शक देवेंद्र आंबेकर साहेब हे स्वतः विरोधी पक्षनेताही होते आणि त्याचबरोबर आता ते शिवसेनेमध्ये पदाधिकारी आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करतो आहे. यंदाचं हे 38वं वर्ष नेहमीच वेगवेगळे देखावे इथे पाहायला मिळतात. आणि यावेळी तुम्ही पर्यावरणाला पूरक असा हा देखावा साजेसा केलेला आहे. त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं वाटतं? आम्ही स्वप्नाक्ष मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मॉडेल आम्ही 38वं वर्ष सार्वजनिक गणेशोत्सवाच्या रूपाने आम्ही इथे साजरा करीत आहोत. आणि गेल्या 38 वर्षामध्ये सामाजिक भान ठेवून समाजाला प्रबोधन कसं करावं या दृष्टीनेच आम्ही देखावे उभारत असतो. यावर्षी पण आम्ही प्लॅस्टिक बंदी आणि कचऱ्याचा कागदी पिशव्यांचा वापर करा यावरती भर दिलेला आहे. त्याप्रमाणे सोसायटीमध्ये आणि समाजामध्ये जी कचऱ्याची विल्हेवाट होत नाही आणि त्यामुळे त्यावर महानगरपालिकेला भार पडत आहे तो कसा सोसायटीवाल्यांनी आपला कचऱ्याची विल्हेवाट केली पाहिजे याचा पण आम्ही बायोगॅसच्या रूपाने एक प्रोजेक्ट इथे निर्माण केलेलं आहे. आणि ते खरोखर लाईव्ह प्रोजेक्ट आहे. त्याचप्रमाणे सोसायटीचं जे सांडपाणी असतं त्याच्यापासून आपण फिल्टर वॉटर कसं करू शकतो असा सेवरेज ट्रीटमेंट प्लांट पण आम्ही उभारलेला आहे. आणि त्या अनुषंगाने त्या प्लांटच्या अजून त्या पाण्याने आपण चांगलं गार्डन बनवू शकतो. आणि दुसऱ्या गोष्टीला पण ह्या सांडपाण्याचा यूज होऊ शकतो, म्हणजे ह्या चांगल्या पाण्याचा यूज होऊ शकतो. त्याचप्रमाणे सोसायटीतला जो वेट कचरा आहे त्या वेट कचऱ्यामुळे आपण कंपोजिट खत पण बनवू शकतो. असे आम्ही सगळे प्रोजेक्ट इथे दाखवलेले आहेत. आणि खरोखरच समाजातील लोकांना, या विभागातील नागरिकांना त्याचा फायदा होईल या दृष्टीने आम्ही हे यावर्षीचं डेकोरेशन सादर केलेलं आहे. हे देखावे तयार करण्यासाठी किती दिवसाचा कालावधी किंवा किती महिन्याचा आणि हा ह्याचे कला दिग्दर्शक कोण आहे त्याच्याबद्दल काही थोडक्यात माहिती सांग. हे हा देखावा सादर करण्यासाठी आम्हाला 25 दिवस लागले. कला निर्देशक आहेत संजय रानमळे आणि नागराज पाटील, त्या दोघांनी हा देखावा इथे सादर केलेला आहे. मूर्तिकार आहेत विजय बांदेकरजी, त्यांनी कागदी लगद्यापासून ही मूर्ती बनवलेली आहे. मूर्तीची उंची आहे 10 फूट. आणि ह्या प्रकारे सर्वांनी मिळून मंडळाचे अध्यक्ष राजेश ढेरे, सल्लागार संजीव कल्ले, दिनेश गौलानी आणि सरचिटणीस अशोक मोरे यांनी गेल्या 1 महिन्यापासून मेहनत घेऊन हा देखावा लोकांसाठी आम्ही सादर केलेला आहे. आपल्या गणेशोत्सव मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रमही दरवर्षी राबवले जातात, तर यावर्षी कुठले उपक्रम राबवण्याचं तुम्ही ठरवलं आहे त्याबद्दल काय समजलं? आम्ही दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवला होतो जे समाजासाठी उपयुक्त असतात. रक्तदान शिबिर म्हणा, मेडिकल कॅम्प म्हणा, हँडिकॅप मुलांना सायकल म्हणा, त्याच्यानंतर स्वच्छता मोहीम म्हणा, गरीब गरजू विद्यार्थ्यांना वया वाटप म्हणा, अशा प्रकारचे आमचे नेहमीच उपक्रम असतात. सिनियर सिटीजनना मदत आणि अशा प्रकारे आम्ही सामाजिक उपयोगी कामं आमच्या स्वप्नाक्ष मित्रमंडळातर्फे करत असतो. आमची ॲम्ब्युलन्स सेवासुद्धा आहे, ती निःशुल्क सेवा आहे लोकांसाठी आम्ही पुरवत असतो. हे होते आपल्यासोबत देवेंद्र आंबेकर साहेब. त्यांचं हे मंडळ दरवर्षी वेगवेगळे देखावे सादर करतात. यावेळी पर्यावरणाला पूरक असे साजेसे देखावे आहेत. यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, प्लॅस्टिक बंदी, बायोगॅसची निर्मिती आदी विविध उपक्रम यांनी सादर केलेले आहेत, दाखवलेले आहेत. गणेश भक्तांना आव्हान आहे की हे देखावे आपण नक्कीच पाहावे, जेणेकरून आपल्याला ह्या देखाव्यातून काही बोध घेता येईल. यंदाचं स्वप्नाशय मित्रमंडळाचं 38वं वर्ष आहे. आणि हा जो बाप्पा तुम्ही बघताय हा बाप्पा पूर्णतः कागदापासून तयार केलेला आहे. सुंदर अशी रेखीव मूर्ती, 8-10 फुटी गणपती कागदाच्या लगदापासून तयार केलेला आहे. अतिशय भव्य आणि रेखीव मूर्ती तुम्ही इथे बघू शकता. आणि त्याचबरोबर चांगले चांगले देखावे इथे आहेत.
तर या मंडळाला तुम्ही नक्की भेट द्या. धन्यवाद.